दहा दिवसांच्या चिमुकलीचा स्वतःची आईच 2.5 लाख रुपयांना विक्री करणार असल्याचा धक्कादायक प्रकार उल्वे परिसरात घडला आहे. नवी मुंबई पोलिसांनी महिलेसह 5 जणांना ताब्यात घेतलं असून बालकासह आईला भिवंडी येथील बालकल्याण समिती समोर हजर करण्यात येणार आहे. उल्वे सेक्टर 20 येथे स्वतःच्या पोटच्या अवघ्या 10 दिवसांच्या मुलीची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत NRI पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकानं सापळा रचून महिलेसह 5 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता या नवजात बालकाची अनधिकृतपणे विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना अटक करत त्यांच्याकडून 4 मोबाईल, पॅन कार्ड आणि 2.5 लाख रुपये हस्तगत केले आहेत. उल्वे या ठिकाणी एक अमृता दत्तात्रेय गुजर या महिलेचा आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 10 दिवसाची मुलाच्या विक्रीबाबत तिला एक फोन आला होता. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम यांनी सापळा लावला आणि आम्ही 10 दिवसाच्या मुलाची विक्री करत असताना सदरची महिला आणि इतर 5 आरोपी यांना रंगेहात अटक केलेली आहे. त्यामध्ये 2.5 लाख रुपये जे बनावट आपण केलेले वापरलेले होते ते सुद्धा यांच्याकडून रिकवर करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये अमृता गुजर उर्फ शेख हिला मूलबाळ होत नव्हतं, त्यामुळे ज्योती शाहरुख खान आणि शाहरुख खुर्शीद खान या दोघांनी तिला 10 दिवसाचं बाळ विकण्याचं आमिष दाखवलं. सुदैवाने अमृता जी आहे गुजर हिने आपल्याला माहिती दिल्यामुळं हा गुन्हा उघडकीस आला. याच्यामध्ये जरीना रहीम शेख ही एक विवाहित स्त्री आहे, तिच्या एक विवाहबाह्य संबंधातून तिला एक मूल झालं होतं आणि ती मूल ती विकणार होती. त्याचप्रमाणे अनिता सोष्टे आणि शुभम सोष्टे हे दोघे याच्यामध्ये मध्यस्थ होते, यांनासुद्धा आपण यामध्ये अटक केलेलं आहे. अतिशय चांगला असा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ACP आणि इतर सर्वांचे वरिष्ठांनी अतिशय अभिनंदन केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.